20 तारखेला आपल्या इलिजिबल कॅंडिडेटची लिस्ट एकदा सीटी सेलला परत लागणार आहे। तर या इलिजिबल कॅंडिडेट मध्ये नेमकं कोणाचं नाव येईल, तर यासाठी एक आपण अपडेट जर बघितलं त्या लिस्ट मधलं, म्हणजे नोटीस नंबर 40 आणि 41 जर का बघितली, तर त्यामध्ये दिलेलं आहे की जे स्पॉट राऊंड फर्स्टला जॉईन होतील तर ते सेकंड स्पॉट राऊंड साठी इलिजिबल नसतील। म्हणजे नव्याने जी लिस्ट बनल तर त्या लिस्ट मध्ये या राउंड मध्ये म्हणजे स्पॉट राउंड 1 मध्ये जे मुलं जॉईन झालेले तर त्यांचं नाव आता स्पॉट राउंड 2 साठी नसेल। म्हणजे थोडक्यात कॉम्पिटिशन कमी होईल का, महाराष्ट्रामध्ये जे काय बीएमएस बीएचएमएस कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी जर का आपण स्पॉट राउंड साठी ऍप्लिकेशन दिलं तर आपल्याला 100% सीट मिळेल का जर समजा कॉम्पिटिशन कमी झाली तर? तर ह्या एक मोठा प्रश्न सर्व पालकांसमोर आहे आणि वर्ष वाया जायला नको। प्लॅनपूर्वक जर आपण समजा स्पॉट राऊंडला जर का सामोरे गेलो तर 100% सीट मिळण्याचे चान्सेस वाढतात। आता जर समजा आपण बघितलं की कोणत्या कॉलेजमध्ये आपण ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे हे जर आपण आतापासून जर नियोजन करून ठेवलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा सीट मिळू शकते स्पॉट राऊंडमध्ये। पण त्यासाठी गरजेचं आहे की आतापासून आपलं नियोजन काहीतरी असलं पाहिजे आणि त्यासाठीच आता मी अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवला आणि परत एक नवीन अपडेटेड मध्ये एक व्हिडिओ बनवला की जर तुमचं नाव इलिजिबल लिस्टमध्ये नसेल तर त्यांच्यासाठी एक सेपरेट ग्रुप बनवलेला आहे, तुम्ही एकदा त्या ग्रुपला जॉईन करा आणि सर्वांनी मिळून काहीतरी आपण करूया, एक ऍप्लिकेशन देऊया आणि त्या ऍप्लिकेशन दिल्याच्या नंतर काय होतं ते बघूया। जर समजा इलिजिबल लिस्ट मध्ये जर का परत आपलं नाव आलं तर आपलं जे वर्ष वाया जाणार आहे तर ते आपलं वाचू शकतं। आणि सोबतच जर समजा स्पॉट राऊंड 2 मध्ये आपलं नाव जर इलिजिबल लिस्ट मध्ये आलं तर आपण काय करायला पाहिजे, तर यासाठी आम्ही उद्यापासनं म्हणजे ऑफिसला जिजाऊ अकॅडमी ऑफिसला आम्ही उद्यापासनं 12 ते 5 या वेळेमध्ये हजर असणार आहे ऑफिसला। जर तुम्हाला ऍडमिशन करायची असेल, स्पॉट राऊंडचं मार्गदर्शन लागत असेल तर नक्की तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता। असं काही नाही की तुम्ही ऑफिसला आले म्हणजे आमची पेड काउन्सिलिंग घ्यावंच लागल, तुम्हाला फक्त ऑफिसला व्हिजिट करायची, तुम्हाला जी काय माहिती लागणार आहे तर ती माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो। फक्त विषय कसा आहे की फोनवर कॉलेजबद्दल माहिती देणं शक्य होत नाही की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे, तुम्ही काय करायला पाहिजे, व्हॉट्सअपला चॅट करणं शक्य नाही आहे। तर त्यामुळं बऱ्याच अशा गोष्टी की ज्या भेटूनच क्लिअर होऊ शकतात, तर त्यामुळं तुमची जर ॲडमिशन करण्याची खरोखर तयारी असेल महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आता वर्ष वाया जायला नको आणि खूप कमी जे काय समजा जागा आहेत सध्या स्पॉट राऊंडच्या, तर त्या जागेमध्ये आपली सीट कुठतरी आपल्याला मिळायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जायचं काम पडू शकतं, म्हणजे ठराविक असं कॉलेज नाहीये। कारण स्पॉट राऊंड हा विषय कसा असतो, ज्या कॉलेजमध्ये सीट असतील तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जावंच लागणार आहे। तर त्यामुळं जर तुमची महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी जायची जर तयारी असेल तर नक्की तुम्ही अकॅडमीला एकदा व्हिजिट करा, तुमचं जे काय समजा पुढचा प्लॅन आहे स्पॉट राऊंडचा तर तो ठरवून घ्या आणि त्यानुसार मग जर प्लॅन आपल्या हाती असेल तर नक्कीच आपले ऍडमिशनचे जे चान्सेस आहे तर ते वाढतील। दुसरा विषय असा की सर बजेट कुठपर्यंत जाईल, बघा स्पॉट राऊंडचे ऍडमिशन जे आहे तर त्या बजेटचा विषय नाहीये, तुम्हाला ओपनच्या फीजवर सुद्धा तुमच्या स्कोरनुसार ऍडमिशन तुमची होऊ शकते। पण स्पॉट राऊंडमध्ये जर का तुम्ही आयक्यूची सीट जर का म्हटलं तर ती आयक्यूची सीट ही साधारण तुमचं कॉलेज फीच्या 3 पट फीजमध्ये जाऊ शकते, पण त्यामध्ये सुद्धा आपण कॉलेजसोबत बोलून थोडा डिस्काउंट करून घेऊ शकतो। तर त्यामुळं तुमची जर तयारी असेल आयक्यूच्या सीटमध्ये तुम्हाला जर बसण्याची इच्छा असेल तर नक्की तुमचा स्कोर कमी जरी असला, तुम्ही जस्ट इलिजिबल जरी असले म्हणजे क्वालिफाय जरी असले तुम्ही कॅटेगरीमध्ये 93 ओपनमध्ये 117 तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण काही कॉलेजमध्ये ट्राय करू शकतो, पण फोनवर सगळ्या गोष्टी बोलणं शक्य नाही। तर त्यामुळं तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी लागेल आणि चर्चा करावी लागेल, कारण फोनवर सर्व गोष्टी सांगणं शक्य नाही। आयक्यूची जी सीट आहे तर त्यामध्ये आपण कॉलेजकडनं त्या फीजमध्ये थोडाफार डिस्काउंट घेऊ शकतो आणि तुमची जी ॲडमिशन आहे तर ती मी अगोदरसुद्धा सांगितलं की 13 तुमची ॲडमिशन फायनल होऊ शकते, म्हणजे टोटल 13 कसं हॉस्टेल मेस वेगळं पण टोटल 13 तुमची ॲडमिशन होऊ शकते। कॉलेज जे काय समजा तुम्हाला द्यायचं टोटल 13 तर या टोटल 13 एकत्रित तुम्हाला द्यायचं काम नाही, याचे सुद्धा तुम्हाला टप्पे मिळतील, पण 13 तुमची ॲडमिशन फायनल आम्ही करू शकतो। जर तुमची तयारी असेल तर नक्की तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा, समोरासमोर बसा, बोलणं करा, जर तुम्हाला पटलं तर पुढच्या गोष्टी आपण करू शकतो, नाही पटलं तर आपण तो विषय थांबून देऊ शकतो। पण तुम्ही येणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला खरोखर असं वाटतं की ॲडमिशन करायची, तर उद्या 12 उद्यापासनं तुम्ही 12 ते 5 या वेळेमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचू शकता। एक व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही येणार आहात म्हणून, म्हणजे पुढचं सगळं नियोजन आपल्याला ते करता येईल। ठीक आहे, आज आपण थांबूया।